नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज पुन्हा एकदा सर्व स्त्रियांचा आवडीचा विषय नणन भाऊजे ह्या नात्याच्यामध्ये जेव्हा भांडणं होतात त्यावेळेला भाऊ काय करत असतो किंवा सासू आणि सून यांच्यात जेव्हा भांडण होत असतं दुरावा होत असतो त्यावेळेला त्या सासूचा त्या मुलगा आणि त्या बायकोचा नवरा काय करत असतो म्हणजे यामध्ये पुरुष काय करतात नेहमी आपण संसारामध्ये जेव्हा भांडणं होतात संघर्ष होतो दुरावा येतो वितुष्ट येतो त्यावेळेला आपण बायकांच्याकडे बघत असतो की बायका भांडतात बायका भांडतात जावा जावा भांडतात सासूसून भांडतात नणनभाऊजे भांडतात मग अशा वेळेला हे पुरुष काय करत असतात यांचा काहीच याच्यामध्ये संबंध नसतो का तर तुम्ही जेव्हा कमेंटमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी प्र अगदी सहजपणे लिहिता उघडपणे लिहिता खूप मोठ्या मोठ्या कमेंट्स लिहिता त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की प्रत्येकीचा प्रॉब्लेम वेगळा वेगळा आहे प्रत्येकीच्या घरामध्ये आणि हे प्रॉब्लेम्स आहेतच फार कमी टक्के असतात की ज्यांच्यामध्ये हे सगळं सुरळीत चाललेलं असतं पण हा आणि ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम जास्त आहे तीच लोकं व्हिडिओ जास्त बघणार ना काही सोल्युशन मिळतं आहे का म्हणून किंवा नेमकं काय आहे कशामुळे आपल्या घरामध्ये होतं आहे हे बघण्यासाठी तीच लोकं जास्त बघत असतात की ज्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे तर जेव्हा ही बायकांची भांडणं संसारामध्ये होत असतात कुटुंबामध्ये होत असतात तेव्हा पुरुष काय करत असतात पुरुष कामध्ये पडत नाहीत का पुरुषांचा याच्याशी काहीच संबंध नसतो तर मला जे वाटतं ते मी तुम्हाला यापुढे या, या इथे ठ सांगते बरं का प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळी परिस्थिती असू शकते पण साधारणतः जेव्हा सगळीकडे आपण ही गोष्ट बघतो त्यावेळेला जे आपल्याला ढोबळमानाने दिसतं ते मी या ठिकाणी बोलत असते हे म्हणजे काय टू प्लस टू इज इक्वल टू फोर नव्हे प्रत्येकाचा स्व वेगळा परिस्थिती वेगळी प्रश्न वेगळे त्यामुळे सगळ्यांनाच या गोष्टी लागू पडतील ला असं नाही पण ही भांडणं जी सगळीकडेच होतात तर यामध्ये पुरुषांचा का तिथे सहभाग असत नाही आपण का म्हणत नाही कि सासूसून भांडण होतं त्यावेळेला नवरा कारणीभूत आहे जावाजावांची भांडणं होतात तेव्हा भाऊ भाऊ कारणीभूत आहेत आपण नेहमी बायकांनाच का हे देतो दोष देतो तर अशा वेळेला मला असं वाटलं की नणन भाऊजा यांच्यामध्ये हा भाऊ का नाही चुकीचा ठरवत नणंद भाऊजा यांच्यामध्ये जेव्हा भांडण होतं त्यावेळेला भाऊ नंडेकडे जाऊन राखी पण बांधून येतो आणि बायकोला सांगत नाही आणि इकडे बाय बायकोशी पण चांगलं वागतो काही वेळेला बायकोवर अन्याय करतो काही वेळेला बहिणीवर अन्याय करतो ब न सासूसुलांच्या बाबतीमध्ये पण असंच आहे ह्या पुरुषाला ह्या माणसाला काही ठाम मतच नसतात का भांडण जसं स्त्री पुढं होऊन भांडणं सोडवते बोलते करते किंवा भांडते तसं पुरुष काहीच का करत नाही पुरुष उघडपणे भांडत पण नाही पुरुष उघडपणे भांडणं सोडवत पण नाही पुरुष उघडपणे मध्यस्थी पण करत नाही तर हे असं का होत असतं तर मी अगदी स्पष्ट म्हणेन की बायका आपल्या भावना ज्या आहेत त्या दाखवतात त्यांना कंट्रोल करता येत नाही त्यांना असं आपल्या मनात ठेवता येत नाही एखादी गोष्टी घडली की लगेच रिॲक्ट होतात बायका मोकळं होतात बोलतील भांडतील रागावतील रडतील लगेच विसरतील सुद्धा किंवा सहनही करतील परंतु पुरुष काय करतो पुरुष बायकांच्या भांडणाकडे दुर्लक्ष करतो मग तुम्ही म्हणाल की हो पुरुषाला बाहेरची कामं असतात तो कुठे घरात लक्ष देत बसेल म्हणजे बायकांच्या या भांडणाला काहीच किंमत नाही का बायकांना या भा बायकांच्या या भांडणाला काहीच किंमत नाही बायका काय हलक्या कानाच्या असतात किंवा बायकांना काही समजत नाही बायका काही विचारी नसतात अविचारी असतात का त्या असं भांडणं करायला का लहान मुली असतात त्या छोटी मुलं चार पाच वर्षाची भांडणं करतात विसरतात भांडणं करतात विसरतात सारखीच भांडतात तशा आहेत का ह्या बायका मोठ्या आहेत त्या जावा जावा नंदभाऊजया सासूसून मोठ्या आहेत की वयानी त्यांना कळतंय चांगलं वाईट सगळं करत कळतंय परंतु काय होतं माहिती आहे का की हे पुरुष लोक जे अन्याय करतात म्हणजे नवरा जो बायकोवर अन्याय करतो नवरा बायकोच्या बाबतीमध्ये जे वागतो त्यामुळं ती नणंद भावजयमध्ये भांडणं लागतात किंवा सासू भांडणं लागतात म्हणजे दोघांच्यापैकी एका व्यक्तीवर तो अन्याय करत असतो सासू तो एकतर सासूची बाजू घेत नसतो किंवा सासूची बाजू घेत असतो कायमच आणि बायकोची बाजू घेत नसतो नणंद भावजयमध्ये कायमच नंडेची बाजू घेईल किंवा बायकोची बाजू घेईल म्हणजे एकाच व्यक्तीची तो सारखं बाजू घेत राहतो त्यामुळे ही भांडणं वाढत जातात एका व्यक्तीवरती कायमस्वरूपी अन्याय होत राहतो आणि दुसऱ्या व्यक्तीला वर्चस्वसारखं दिलं जातं कारण ज्या व्यक्तीचा व्यक्तीच्याकडे कांगावफखोर पण आहे चिडखोरपण आहे रागीटपण आहे त्या व्यक्तीच्या बाजूनेच लोक जातात कशा लोगाच वाद घालायचा असं म्हणून जी व्यक्ती शांत आहे समजूतदार आहे समाधानी आहे शांत स्वभावाची आहे त्या व्यक्तीला नेहमीच दाबलं जातं त्या व्यक्तीकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं आणि जी व्यक्ती रागीट आहे आदळ आवट करते चिडखोर आहे अशा व्यक्तीची बाजू घेतली जाते कळत किंवा नकळत किंवा मग ह्या दोघींच्या भांडणामध्ये रा दोन व्यक्तींच्यामध्ये कुणाचीच बाजू घ्यायची नाही म्हणजे आपोआप जी रागीट क्रोधिष्ट आदळ आपट करणारी जी व्यक्ती असते तिचंच वर्चस्व कायम घरामध्ये किंवा त्या भांडणामध्ये राहतं कारण जी शांत व्यक्ती असते जी समजूतदार व्यक्ती असते किंवा जिला जबाबदारीची जाणीव असते जिला दिवसातल्या कर्तव्यांची जाणीव असते ती व्यक्ती ते काम करत राहते तिला वाटतं नाही मी भांडणामध्ये माझी एनर्जी खर्च केली तर मी कशाला ह्या सगळ्या भांड माझी कामं कशी का व्हायची डेली रुटीन डिस्टर्ब होऊन जाईल असं त्या स्त्रीला वाटत असतं की जी समजूतदार असते मग बऱ्याच वेळेला असंच होतं की काही म्हणतात सासवा की माझ्यावर अन्याय होतो माझ्यावर अन्याय होतो माझा मुलगा बायकोचा ऐकतो माझा मुलगा बायकोचं ऐकतो असं आपण काही ठिकाणी बघतो मग या ठिकाणी बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे का की ती जी सासू असते ती फायनान्शियली वीक असते किंवा हा जो मुलगा असतो की नाही ह्याला जी बायको असते तिचा कांगाखोरपणा किंवा तिचं ती एक स्त्री असते ना शेवटी त्यामुळे बायकोकडे नवऱ्याचं आकर्षण हे तरुणपणामध्ये जास्त असतंच त्याला काही इलाज नाही मग त्यामुळे तो बायकोची जास्त बाजू घेत असतो पण उघडपणे बऱ्याच वेळेला त्यातल्या तात जिच्याकडे आर्थिक सत्ता आहे त्या व्यक्तीची बाजू घेतली जाते बऱ्याच वेळेला आणि हे जग हे व्यवहारीच आहे आपण म्हणतो नाती भावना ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी म्हणण्यासाठीच आहेत फक्त सर्व ठिकाणी जे काही आहे ते पैशाचा व्यवहारच चालतो अगदी आपण बऱ्याच कमेंट्समध्ये बघतो आहे की भाऊ बहीण भाऊ सासू सून मुलगा आणि सासू सास ह्यांच्यामध्ये जे काही गोंधळ आहेत ना ह्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे प्रत्येक कमेंटमध्ये सगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी इस्टेट या बाबतीतच लिहिलेलं आहे आणि म्हणजे प्रॉपर्टी इस्टेट पैसा ह्या गोष्टीच्यामुळे नाती बिघडतात असं आपण म्हणू शकतो का मी तुम्हाला विचारते आहे पूर्वी बहीण आनंदाने घरी यायची तिचं स्वागत व्हायचं परंतु जेव्हा बहीण त्या घरामध्ये हक्काने अधिकाराने यायला लागली प्रेमाच्या आणि नात्याच्या नव्हे आणि त्यावेळेला स्वतःचा हक्क ती त्या ठिकाणी ला मांडायला लागली मागायला लागली त्यावेळेला ही नणन भाऊजाईंची भांडणं जी आहेत ना ही भांडणं जास्त व्हायला लागली असं मला तरी वाटतंय किंवा सासू सुनेच्या बाबतीतही तसंच व्हायला लागलेलं आहे बऱ्याच सासवा लिहितात की आमचे हक्क काढून घेतलेले आहेत मुलानं आमची जागा आमच्या नावावर करून घेतलेली आहे आणि जेव्हा नावावरती जागा करून घेतली त्यानंतर तो बायकोचं ऐकतो आणि तोपर्यंत मात्र तो अतिशय प्रेमाने वागायचा अशाच पद्धतीच्या कमेंट्स लिहिलेले आहेत सगळ्यांनी म्हणजे मला असं वाटतं आहे की ह्या ठिकाणी पुरुष बॅलन्स राखू शकत नाही आहे नात्यांमध्ये तो भलेही नोकरी करत असेल त्याच्या करिअरमध्ये तो खूप सारा यशस्वी असेल एक ऑफिस सांभाळत असेल परंतु पुरुषांना कुटुंब नाही सांभाळता येईल कुटुंबामध्ये बॅलन्स करता येत नाही आपण म्हणतो पुरुष करता आहे पुरुष करता आहे करता पुरुष आहे परंतु फक्त पैसा मिळवणं एवढ्या पुरतंच त्याचं करते पण राहतं आणि धड स्त्रीला करते पण दिलं पण जात नाही कुटुंबामध्ये आणि तिच्याकडनं अपेक्षाही खूप साऱ्या केल्या जातात आणि त्यामुळे ही भांडण होतात खरं तर पुरुषांनी हा सर्व बॅलन्स व्यवस्थित राखला नात्यांचा तर ही भांडणं होणारच नाही हे बघा ही नाती आहेत ह्या ठिकाणी जरी भांडणं झाली तरी हे काही शत्रुपक्ष नाही आहेत ना तर त्यामुळे या ठिकाणी भांडणं झाली तर भांडणं मिटतीलही जशी लहानपणी लहान मुलांची भांडणं होत असतात इनोसंट असतात ती तर ती मिटतात पण मग मोठेपणीची भावाभावांची भावा बहिणींची भावा भांडणं का मिटत नाहीत हो बऱ्याच ठिकाणी मी बघते भाऊ भाऊ तोंड बघत नाहीत बहिणी बहिणी एकमेकींचं तोंड बघत नाहीत भाऊ बहीण एकमेकींचं तोंड बघत नाहीत बऱ्याच ठिकाणी बघते मी पण हे असं का मग ह्या सगळ्या ठिकाणी हे जे तोंड न बघणं आहे हे मला असं वाटतं की नाही हे, हे काही प्रेम आणि नाती संपली भावना संपल्या म्हणून नाही आहे तर ह्या ठिकाणी पैसा झाला मोठा पैशाला जास्त किंमत दिली गेली आणि त्यामुळे ही नाती कुठंतरी कमी होत आली असं मला वाटते तुम्हाला काय वाटतंय सुद्धा कमेंटमध्ये लिहू शकता कारण जेव्हा जेव्हा कुटुंबामध्ये आपण काही नाती फिसकटलेली बघतो त्यावेळेला त्या त्या ठिकाणी स्त्रिया ह्या पटकन रिॲक्ट होत्या त होतात तशा त्या एकत्र येतात पण पण पुरुष मात्र ह्या सगळ्यामध्ये या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी अपयशी ठरतो समजा दोघे दोघींच्यामध्ये भांडण झालेलं असेल तर शहाणपणाने ते मिटवायचं कसं किंवा शहाणपणाने ते वाढवायचं कसं नाही हे पुरुष बघतच नाही तो फक्त स्वतःची बाजू चांगली करायला स्वतःला चांगलं ठेवायला बघतो सगळ्या ठिकाणी आपल्या अंगावर काही येऊ नये आपल्याला कलंक लागू नये आपल्यावर कुठला दोष येऊ नये किंवा हे भांडण आपल्यावर उलटू नये यासाठी तो त्या भांडणामध्ये पडत नाही आणि प पडला तरी तो आतून पडतो प्रत्यक्ष पडत नाही आतून जेव्हा भांडणात पडतो त्यावेळेला तो काही वेळेला दोघींना मग ती सासूसून असू दे भाऊजय असू दे जावा जावा असू देत तर या ठिकाणी तो दोघी दोन्हीही घटकांना आतून फुसलावत असतो म्हणजे दोघींनाही चांगला म्हणायचं तो कुणाला किंवा एकीच्या समोर दुसरीला वाईट म्हणायचं हे असं तो पुरुष वागत राहतो म्हणजे स्वतःची कातडी बचाव कायम आणि त्यामुळे घरामध्ये ही स्त्रियांची भांडणं होतात स्त्रियांची भांडणं स्त्रियांच्या स्वभावामुळे जास्त होत नाहीत तर पुरुषांना यामध्ये योग्य भूमिका घेता येत नाही करत्या माणसाची भूमिका योग्य घेता येत नाही आणि त्यामुळं ही भांडणं वाढतात तर या ठिकाणी जर का पुरुषांनी योग्य भूमिका योग्य वेळेला परखडपणे घेतली तर त्याचा धाकही राहील तो जबाबदारीही घेईल आणि त्यानं जर त्याच्याबद्दल त्यानं जर का प्रेमाने सर्वांना सर्व गोष्टी सांगितल्या तर ही नाती टिकून पण राहतील पण पुरुषच बऱ्याच वेळेला इमॅच्युअरपणे वागतो भांडणं वाढवतो दोन व्यक्तींमधला दुरावा वाढवतो कारण की त्याला असं वाटतं की ह्या दोन व्यक्ती एकत्र आल्या की ह्यांच्यात भांडणं होतात पण दोन व्यक्ती एकत्र एक आल्या की त्यांच्यात भांडणं न होऊन देणं हे खूप मोठी स्किलची गोष्ट आहे म्हणजे बऱ्याच स्त्रियांना अवगत असते एका आईला ते अवगत असतं मुलं जेव्हा लहानपणी भांडत असतात तेव्हा त्या मुलांची भांडणं सोडवायची ताकद त्या आईच्यात असते ती एकाला चांगलं म्हणून एकाला वाईट म्हणत नाही ती योग्य पद्धतीने दोघांनाही वाढवायचा प्रयत्न करत असते तर जर का हे एखाद्या आईला जमत असतं तर हे पुरुषाला का जमू नये का तर पुरुष तसा प्रयत्नच करत नाही तो आयुष्यामध्ये स्वतःचं करिअर आणि पैसा ह्याला पहिलं स्थान देतो आणि स्वतःचं कुटुंब ह्याला तो दुय्यम स्थान देतो आणि त्यामुळे आणि रिटायरमेंट नंतर मात्र मी बऱ्याच वेळेला तुम्हाला म्हणत असते की पुरुष हा बऱ्याच वेळेला घरामध्ये पाहुण्यासारखा राहतो किंवा लॉजिंग बोर्डिंग जेवणे खाणे राहणे वगैरे याच्यासाठी फारसा घरामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या असतात छोट्या मोठ्या त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि आपण मात्र म्हणतो की तो, तो कामात असतो म्हणून दुर्लक्ष करतो तो कामात असतो तो अर्थार्जन करायला बाहेर जातो म्हणून तो घरात लक्ष देत नाही मग स्त्रिया अर्थार्जन करायला बाहेर जात नाहीत स्त्रिया पैसा मिळवत नाहीत स्त्रिया तर बाहेर अर्थार्जनही करतात घरंही सांभाळतात कुटुंबातली नातीसुद्धा सांभाळतात हे जर का स्त्रिया सगळं करू शकत असतील तर मग पुरुष घर का सांभाळू शकत नाही पुरुष घरामध्ये का लक्ष घालू शकत नाही असं मला तरी वाटतं की पुरुष खूप कमी पडतो किंवा पुरुषाला तसं स्वतःला पुरुषाला असं वाटत असतं की माझं सगळ्यांनी ऐकावं बास पुरुष दुसऱ्याचं ऐकून घेतच नाही कधी मला सगळ्यांनी मला माझं सगळ्यांनी ऐकावं माझं सगळं ऐकावं आणि त्याला कुठंतरी असं असं हेकेखोरपणा करायची सवय लागलेली असते पुरुष अहंकारी असतो त्याला कधीच त्याचं न ऐकणं हे त्याला पसंत नसतं त्याला असं वाटतं की मला सगळं समजतं आणि माझं सगळ्यांनी ऐकावं आणि त्यामुळे तो बऱ्याच वेळेला अशा भांडणामध्ये काही वेळेला एखाद्या व्यक्तीची चूक दिसत असते तरीसुद्धा ती चूक तो दाखवायला जात नाही आणि ते भांडण संपवायला जात बघवत नाही भलेही एखाद्या घरातल्या स्त्रियांची काही भांडणं असतील तर त्यामध्ये पडू नये पण ज्या व्यक्तीची चूक आहे त्या व्यक्तीला कमीत कमी एकट्या व्यक्तीला असताना ती चूक समजवून दिली गेली पाहिजे परंतु ती समजावून दिली जात नाही आणि त्यामुळे मग ती भांडखोर आणि कांगावखोर जी व्यक्ती असते तिला आणि जरा एनर्जी असते भांडणा कर भांडण करण्यासाठी आणि जी सहनशील व्यक्ती असते तिला अन्याय सहन करतच जगावं लागतं आणि मग ती मग अशी कुठेतरी सोशल मीडियावरती व्यक्त होते परवाच मी एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघितला तर ती आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी सांगत होती त्या ठिकाणी मला आश्चर्य वाटलं की ही कशी काही ह्या सगळ्या गोष्टी सांगती आहे अर्थात मला माहिती आज आज आहे आजपाल आजकाल हे यूट्यूबवरची जी भांडणं आहेत ना सगळी यांची नात्यातली भांडणं वगैरे जी दाखवतात ती मॅनेज्ड असतात म्हणजे स्क्रिप्टेड असतात बऱ्याच वेळा म्हणजे आपण जसं म्हणतो बिग बॉस कसं स्क्रिप्टेड आहे बहुतेक असं आपण म्हणत असतो तसं हे सुद्धा जे आहेत ना ही भांडणंसुद्धा सगळी स्क्रिप्टेड असतात नाहीतर कोण कशाला घरातली भांडणं इथं सांगेल लोकांनासुद्धा ऐकायला आवडतं बघायला आवडतं लोकाच्या घरामध्ये काय चाललेलं आहे लोक कसंचं कुणाचं भांडण सोडवायला जात नाहीत शेजारचे बाजारचे लोकां घरातलं भांडण कुणाचं सोडवायला जात नाहीत उलट ऐकून घेतात आणि चर्चा करतात म्हणजे त्यामध्ये ठोस भूमिका ठाम भूमिका शेजारचे जसं घेत नाहीत आणि वाटलं तर कदाचित तिखटमीठ मात्र लावून ते भांडण फोफाव फोफवायला बघतात किंवा वाढवतात तसंच बऱ्याच वेळेला घरातला पुरुषसुद्धा भूमिका तीच घेतो आणि त्यामुळे त्या दोन स्त्रियांचं मात्र आयुष्यभर पटत नाही आयुष्यभर पटत नाही काहीच कारण नसतं खरं तर पण हा जो पुरुष असतो तो पुरुष कायमस्वरूपी स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रियांना बाजूला ठेवतात सासू सुनेला बाजूला ठेवतात नणन भाऊजाईला बाजूला ठेवतात दोन जावांना बाजूला ठेवतात ते पुरुष कारण की बऱ्याच वेळेला ह्या स्त्रिया एकत्र आल्या तर ह्या पुरुषांचं ऐकणार नाहीत असंही होऊ शकतो किंवा या पुरुषांच्यासुद्धा कि काही चुका असू शकतात की ज्या ह्या दोघीजणी एकमेकींशी शेअर करू शकतात असं सुद्धा असू शकतो हा एक वेगळा विषय आहे हा यावरही आपण कधीतरी नक्कीच बोलू पण जेव्हा आपण सासूसून भांडण कर म्हणतो त्यावेळेला सासूला दोष देतो काही वेळेला सून तशी अरोगंट आहे उर्मट आहे म्हणतो सुनेला दोष देतो नणन भावजयामध्ये कधी भाऊजय वाईट आपण म्हणतो कधी नणन भावजय म्हणतो नणन भावजय वाईट म्हणतो तस तसंच मला असं वाटतं या की यामध्ये आपण पुरुषाला इतका कमकुवत किंवा असा दुर्बल समजतो की त्याचा ह्याच्यात काहीच हात नाही काहीच हात नाही त्याचा ह्याच्यात असं आपल्याला वाटत असतं पण तसं नाही आहे तो, तो यामध्ये हस्तक्षेप करत नाही नात्यांना जवळ आणायचा प्रयत्न करत नाही म्हणून ही, ही भांडणं वाढतात असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं